अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। सिंहगड इन्स्टिट्यूट सोलापूर येथे स्टर्स फाउंडेशन आयोजित राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा संपन्न झाल्या। या स्पर्धेत जळगाव जिल्ह्यातून जामनेर येथील जैन इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम CBSE स्कूलमधील विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय आपले व आपल्या शाळेचे नाव कोरलेले आहे। या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्पर्धेकरता निवड करण्यात आली असून या विद्यार्थ्यांना त्यांचे प्रशिक्षक निलेश सोनवणे सर यांचे अनमोल असे मार्गदर्शन लाभले आहे। विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशासाठी संस्थेचे सचिव मनोजकुमार कावडिया, प्राचार्य फिरोजा खान मॅडम तसेच जैन इंटरनॅशनल स्कूलचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत। So they got their silver medal and momentum. And then they are selected for the state level cricket competition. And this competition held in Delhi, in Delhi, Indira Gandhi Stadium. बच्चों का हुनर ऐसा है, इक्का दुक्का नहीं हम चौका छक्का लगाएंगे। इक्का दुक्का नहीं हम तो चौका छक्का लगाएंगे। आए तो बस जीत कर ही जाएंगे और हार कभी हम मानते नहीं। ये सुन लो, दावा है कोई भी हो उसको पछाड़ कर ही छोड़ेंगे। So this is a moment of immense proud and happiness to JN International School. We are very proud that our students got selected to the national level cricket championship. They were selected from the state level and now they are going to the national level competitions, which had already they passed the national level qualifications in Delhi, Indira Gandhi Stadium. And one more student from our school, Atiya Kumawat, was selected for the divisional level karate competition, which is recognized by the National Sports Council of India. And this is a moment of immense proud that our students proved their ability and their confidence in national level, and they made our name proud all over the nation. And now they are going to be make the remarkable position in the country. And as one of the flagship schools in Jamnir, we are very proud that our students will again make remarkable markings in the country's sports domain. Thank you everyone who cooperated for the success. Thanks for JN International School management, dear principal, and all teachers and non-teaching staffs who had gathered and worked together and made this success. Thanks everyone. नमस्कार, मी निलेश सोंगणे, जैन इंटरनॅशनल स्कूलमधून बोलतो आहे। या मुलांच्या डिस्ट्रिक्ट लेवलच्या कॉम्पिटिशन झाल्या होत्या मुक्तेनगर येथे। या स्पर्धा स्टेअर फाउंडेशन यांच्या अंतर्गत घेण्यात आल्या होत्या।
ही इंडियातली एकमेव संघटना आहे त्याला मिनिस्ट्रीचं अप्रूव्हल आहे. या संघटनेमार्फत डिस्ट्रिक्ट लेवल कॉम्पिटिशन झाल्या, ते विद्यार्थी जे विद्यार्थी सिलेक्ट झाले त्यांच्या स्पर्धा सोलापूर येथे राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यात आल्या. त्या स्पर्धेमध्ये काही विद्यार्थ्यांची निवड करण्यात आलेली. जळगाव जिल्ह्यातून साधारण तरी क्रिकेट स्पर्धेसाठी, टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी 115 विद्यार्थी पार्टिसिपेट झाले होते. 115 विद्यार्थ्यांमधून मोजके जळगाव जिल्ह्यातले साधारण तरी 18 मुलांचं सिलेक्शन झालं आहे नॅशनल स्पर्धेसाठी. या नॅशनल स्पर्धा दिल्ली येथे इंदिरा गांधी स्टेडियम या ठिकाणी होणार आहेत. या स्पर्धेच्या शुभेच्छा संस्थेचे चेअरमन मनोज कावडिया सर, संस्थेचे प्रिन्सिपल मॅडम फिरोजा खान मॅडम यांनी पुढील वाटचालीसाठी या विद्यार्थ्यांना सर्व शुभेच्छा दिलेल्या आहेत. हे विद्यार्थी 7 तारखेला दिल्ली येथे रवाना होणार आहे नॅशनल स्पर्धेसाठी. 12 तारखेला तिकडनं स्पर्धा आमच्या संपणार आहे. मी तिथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.